पोलीस नावाच्या विशेष संवाद कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. आज जागतिक संगीत दिवस आहे. गायन वादन नृत्य यांना एकत्रितपणे संगीत असं म्हटलं जातं. जगभर संगीतमय वातावरण झालेलं असताना आज आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी खास पाहुणे आलेले आहेत. आज संगीताविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर आपल्या सोबत आहेत तालभूषण पंडित नचिकेत मेहंदळे सर. नमस्कार. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित शेखर कुंभोज. नमस्कार. पहिला प्रश्न मला नचिकेत सरांना विचारावा असं वाटतो की संगीताविषयी तुमची आवड पहिल्यापासूनच होती का? म्हणजे संगीताचा एकंदरीत तुमचा प्रवास काय आहे? म्हणजे कसे तुम्ही संगीताकडे वळला? आमच्या घरातच लहानपणा माझे वडील कीर्तनकार होते, तर त्यामुळे लहानपणापासूनच संगीताचं आमच्या घरी वातावरण होतं. कीर्तनाचं आध्यात्मिक वातावरण आणि संगीताचं, आणि त्यामुळे लहानपणापासून मग तबला शिकायला मला संधी मिळाली. त्यामुळे आणि लहानपणापासून मग त्यांची साथ, संगीताची, कीर्तनाची साथ, गीतरामायणाची साथ, असं करत हा प्रवास चालू झाला. आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचा जे सांगीतिक प्रवास आहे तो कसा सुरू झाला? मी वयाच्या 5व्या वर्षापासून संगीताचे संगीताकडे वळालो. बेसिकली माझ्या आई वडिलांना संगीताची खूप आवड होती आणि त्यांनी माझ्यातले गाण्याचे टॅलेंट ओळखून त्यांनी मला गांधर्व महाविद्यालय येथे शिकायला पाठवलं. त्यानंतर तिथे गांधर्व महाविद्यालयामध्ये मी पंडित द के आगाशिवा यांच्याकडे मी पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण घेतलं आणि त्यानंतर सुप्रसिद्ध गायक पद्मश्री पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे मी 13 वर्ष गुरुकुल पद्धतीमध्ये गाणं शिकलो. नचिकेत सरांना मला विचारावं असं वाटतं की अनेक वाद्य आहेत वाजवण्यासाठी, तर तुम्ही तबलाच का निवडला? म्हणजे तबलाचीच कशी तुम्हाला आवड लागली? लहानपणापासून आमच्या जवळच जील पंडित कैलास वसी जील सामंत गुरुजी यांचा क्लास होता, तर तिथे वडिलांची ओळख होती त्यांच्याशी चांगली. आणि मग मी एकीकडे संगीताचं दडे घेताना तबल्याची आवड निर्माण झाली. मग वडिलांनी तिथे क्लासला मी तिथे जॉईन झालो. जी एल सामंत हे माझे पहिले गुरु आणि नंतर पंडित गणपत पर्वतकर यांच्याकडे मार्गदर्शन मिळालं मला तबल्याचं. आणि त्यानंतरच त्याच काळात मी साथ करू लागलो. म्हणजे एकीकडे पंडित सामंत गुरुजींकडे शिकत असताना वडिलांबरोबर कीर्तनाची साथ, बबनराव नावडीकर त्यावेळेस गीतरामायण त्यांच्याबरोबर गीतरामायणाची साथ, असे चालू झाला प्रवास. आणि मग नंतर काही काळाने मित्रमंडळींमुळे शास्त्रीय संगीताची संगत चालू झाली. मुख्य तबलावादनामध्ये कसं आहे की अभ्यास हा महत्त्वाचा असतो कुठल्याही याच्यामध्ये, गाणे गायन असू दे वादन असू दे. साथ संगत आणि स्वतंत्र वादन हे दोन विषय वेगळे आहेत. स्वतंत्र वादनासाठी भरपूर रियाज लागतो, साथ संगतासाठी सुद्धा मेहनत भरपूर घ्यायला लागते. संगीताला मुख्य माझा मला सांगायचं तर संगीत आवडते. गायन असू दे वादन असू दे तबला वादन असू दे, ते चांगला उत्तम येण्यासाठी एक आध्यात्मिक बैठक लागते, तर तो संगीत आपलं फुलतं चांगलं असं माझा याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि शिकताना असं खूप अडचणी आल्या तर असं काय किंवा कधी असं वाटलं की मागे फिरावं किंवा खूप निराश झाला असं काही अनुभव आहे का तुमचा? काही काळ माझा थोडासा म्हणजे अडचणी खूप आल्या घरच्या काही कंदरा अडचणींमुळे, तरीसुद्धा मी परत नव्याने परत चालू केलं काही वर्षांनी. आणि त्यानंतर पंडित पर्वतकर गुरुजींकडे मार्गदर्शन घेतलं. आणि या आत्ता आत्ता कसं आहे की आजच्या काळात की परीक्षा पद्धती पण आहे, एक टार्गेट असतं. म्हणजे त्यावेळी परीक्षा पद्धती नव्हती, पूर्वी फार नव्हतं ते. म्हणजे मी सामंत गुरुजींकडे शिकत असताना त्याचा काही संबंध नव्हता, पण या आजकाल मागणी होते लोकांची की परीक्षा. मी जेव्हा अध्यापनाला लागलो आत्ता या अलीकडच्या काळात, तर की परीक्षा देता येतील का? आणि पूर्वी मला ते असं सवय नव्हती ती, पण मी स्वतः नोकरी करत असताना ही परीक्षा सर्व दिल्या. संगीत अलंकारपर्यंत तबल्यामध्ये मी हे केलं, त्यामुळे मला शिकवायला आता सोपं पडतं आहे. किंवा आणि मुलांना कसं लागतं आलं की टार्गेट लागतं. किती विद्यार्थी तुमच्याकडे शिक्षण घेतात? 80 विद्यार्थी फक्त तबल्यासाठी. फक्त तबला. आणि हल्ली आजकाल मुलांना कसं आहे की पालक दोघेही नोकरी करणारे असतात, बरोबर. त्यामुळे मुलाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी शिक्षणाची त्यांना गरज वाटते. आणि चांगलं आहे की एखादी कला, म्हणजे पुलांचा मला पुलांच्या वाक्याची त्या नेहमी आठवण होते की आपण बी कॉम MBA करतो ते पोटार्थी आहे,
पोट भरण्यासाठी, म्हणजे ते जगवेल. परंतु एखादी कलेची जर मैत्री केली तर ते कसं जगायचं हे शिकवेल. इतकं कलेविषयी आदर लोकांना पाहिजे असं मला वाटतं. कलेविषयी आदर आपण त्याविषयी बोललो आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचा हा जो सांगीतिक प्रवास सुरू झाला तर त्यामध्ये आराधना वाढत गेली आणि मग रियाज सातत्य एक बैठक निर्माण झाली, तर रियाज सातत्याविषयी तुम्ही काय सांगता? रियाज सातत्याबद्दल मी एक आवर्जून सांगेन की सुरांची ओळख ही सुरुवातीपासून प्रत्येकाने करून घ्यायला पाहिजे. काय होतं की आजकालची जी पिढी आहे ही सुरांची ओळख तेवढी समर्थपणे नाही पेरवते. म्हणजे आपण जे गातो आहे ते डोळसपणाने ते लोक गात नाही. तर डोळसपणा हे आणणं हे अतिशय जरुरीचं आहे आणि त्याकरता योग्य गुरुचं मार्गदर्शन मिळणं हे फार गरजेचं आहे. आणि योग्य गुरुचं मार्गदर्शन मिळालं तर मग तो योग्य रियाज करेल, तो योग्य प्रॅक्टिस करेल, मग त्याचा तो सांगीतिक प्रवास तो एकदम समर्थपणे पुढे योग्य रीतीने येऊ शकतो. आणि तुम्ही भारताबाहेर देखील कार्यक्रम केलेले आहेत, तर तो अनुभव कसा होता? म्हणजे असं नाही म्हणते की भारताबाहेर कार्यक्रम करताना सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स येत नाही, पण त्यातनं सुटून सुद्धा तुम्ही व्यवस्थित इथे आलात आणि हे अख्ख्या संगीत क्षेत्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे, तर तो प्रवास खूपच म्हणजे आपण असंही म्हणू शकतो खूप चांगला पडतो आणि खूप मला वाईट पण अनुभव त्याच्यामध्ये आला. तर एक चांगला म्हणजे मी संगीत प्रोग्राम करण्याच्या निमित्ताने मी परदेशामध्ये अनेक ठिकाणी गेलो, तिथे मला खूप म्हणजे खूपच चांगला अनुभव आला. परंतु जेव्हा 2010 साली माझी नियुक्ती ICCR या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या थ्रू माझं वेस्ट इंडिज येथे गाणं शिकवण्याकरता म्हणून माझं पोस्टिंग तिथे झालं होतं आणि तिथे गाणं शिकवण्याकरता गेलो असताना माझ्यावरती तिथं वैयक्तिक स्वतः अटॅक झाला होता आहे. त्यामुळे मला एका लेवलवरती असं वाटतं की अरे मी एवढं संगीताचं एवढं पवित्र काम करण्याकरता जर मी परदेशामध्ये गेलो आहे तर आणि माझ्यावरतीही जर अशी जर आपत्ती येत असेल तर मी हे या देशात राहून काही काम करायचं नाही. म्हणून मग मी ते तो निर्णय घेतला आणि मग मी तो देश सोडून मी माझ्या घरी म्हणजे माझ्या भारतामध्ये परत आलो, मायदेशी परत आलो आणि मग आता इथं माझं मी व्यवस्थित समर्थपणे माझं मी संगीताची सेवा मी करतो. मायदेशी तुम्ही परत आलात, तर मायदेशी परत आल्यानंतर रियाज आणि मायदेशीचं संगीत किंवा गुरु शिष्य परंपरा ही जी आहे, तर त्याविषयी काय सांगाल? बेसिक संगीताकरता गुरु शिष्य गुरुच्याकडं गुरुगुरुजी राहून संगीत शिकणं हेच हीच काळाची गरज आहे. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये ते शक्य नाही होत आहे, कारण का आत्ता प्रत्येक जण हा त्याच्या व्यापानिमित्ताने किंवा बाकीच्या कामानिमित्ताने व्यस्त असतो. परंतु त्यांनी गुरु व्यवस्थित गुरुकडे जाऊन जर शिक्षण जर योग्य ते शिक्षण घेतलं तर त्याला त्याच्या त्या संगीतामध्ये किंवा त्या वादनामध्ये योग्य तो त्याला मार्ग त्याला सापडू शकतो. आणि तो करताना बेसिकली मुलांनी डोळसपणे रियाज केला गेला पाहिजे, नाही तर गाढवी रियाज करून काही अर्थ नाही. नाहीतर आजकालची मी बरेचसे माझ्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत की अति रियाज केला पण त्या रियाजातनं साध्य काय झालं काही झालं. त्यामुळे तुम्ही रियाज करताना तुम्ही हे लक्षात ठेवा की काहीतरी साध्य होणार, ते साध्य करायला प्रॉपर गुरुचं गायडन्स पाहिजे आणि ते गुरुगुरी राहूनच तो गायडन्स मिळतो. तो असा बाहेर बाकी एरवी ठिकाणावरून तुम्हाला मिळू शकत नाही. गायन असो किंवा तबला वादन असो, म्हणजे गुरु शिष्य परंपरा सगळीकडेच राहिलेली. बरोबर. तर तबला वादनामध्ये गुरु शिष्य परंपरा किंवा त्या काळचं गुरु शिष्य परंपरा किंवा आताही जर कुठे चालू असेल तर ती, किंवा नसेल चालू तर मग आत्ता जे ज्या पद्धतीने शिकवलं जातं तर तबला वादन, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिला माझा गुरु शिष्य परंपरा म्हणजे गुरुंविषयी असं मत आहे की तो अभ्यासक असावा. गुरु हा मुळात अभ्यासक असावा की मी स्वतः अभ्यासक आहे, सतत शिकत असतो आपण. माणूस हे न संपणारी कला आहे, त्याला एंड नाही आहे अशी ती. आणि पूर्वीचं म्हणाल तर हे कोंबोजकर सर म्हणले तसं गुरुच्या घरी राहून पूर्वी ती विद्यामध्ये असे काही लोक आहेत. आता तबलामध्ये पंडित सुरेश सेवलकर अतिशय मोठं नाव आहे की ज्यांच्याकडे अनेक शिष्य त्यांनी मोठमोठे शिष्य त्यांनी तयार केले आणि याच्याही पुढे त्यांचे मोठमोठे शिष्य तयार होत आहेत. बंबई या घराणा आज आपल्याला घराण्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर तबल्यामध्ये मुख्य घराणं दिल्ली, पहिलं दिल्ली, आजराळा, लखनौ, फरुखाबाद, बनारस आणि पंजाब.
पंजाब घराण्याचं नेतृत्व आपले झाकीरबाई त्यांच्याकडे जातं आणि आता बंबई या घराणं आपल्याला तळवळकर गुरुजींमुळे माहिती झाली. पूर्वी बरेच कलाकार खूप मोठ्या लोकांनी बुजुर्ग लोकांनी काम करून ठेवले ऑलरेडी, तर ती ते अखंडपणे चालू राहावं, आपण अभ्यास करून पुढे पुढच्या पिढीला जावं ते चांगल्या पद्धतीने अशी एक धारणा आहे आमची. त्याने काम चालू करतो. तुमची कला जोपासता जोपासता तुम्ही म्हणजे नोकरीलाही लागला असाल त्यावेळेस? नाही, मी गाण्याकरता मी कधी सर्व्हिस ही कधी केली नाही. माझा संगीत हाच माझा श्वास आहे आणि माझ्या शेवटापर्यंत मी संगीत आणि संगीतच करणार. वेगळे मित्र आहेत पण वेगळे आहेत परंतु मित्र आहेत असं आपल्याला जाणवलं की तुमचं पूर्ण वेळात संगीत केलं का तुम्ही त्या विषयी काय? नाही, मला काही परिस्थितीमुळे काही वर्ष मी नोकरी केली मध्ये म्हणला मग अशी सांगितलं, तर नोकरी करताना सुद्धा मी माझा अध्ययन माझा अभ्यास चालू होता तेव्हा मी काही जास्त वेळ देऊ शकत नव्हतो. ओळखी बऱ्याच होत्या परंतु कम्युनिकेशन नव्हतं त्यावेळेस. तर ठीक आहे, परिस्थितीमुळे मग काही वर्ष एक 12 वर्ष झाले मी पूर्ण तबल्यामध्ये काम करतो आणि चांगलं. म्हणजे मी असं आत्ता दुःख वाटतं की त्यावेळेस अजून संधी लवकर मिळाली असती तर बरं झालं असतं असंही थोडं वाईट पण वाटतं त्यांच्यावर. आता आजच्या काळात सोशल मीडियाची खूप मदत होते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, तर तुम्ही त्याचा म्हणजे कसा वापर करता? तुम्हाला किती सोशल मीडिया उपयोगी पडले? कसं उपयोग? नक्कीच, काळानुरूप आत्ता सोशल मीडियाचा जो वापर होतोय तो खूप योग्य आणि तो स्वागतार्ह आहे तो, आणि तो लोकांनी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आता मी स्वतः मी माझ्या घरी बसून मी अमेरिकेत दररोज शिकवतो. मी ऑनलाईन शिकवणी झाला म्हणतो आपण, कारण का कसं होतं मला प्रत्येकाला उठून अमेरिकेत जाणं शक्य होणार नाही आहे, पण मी इथं इंडिया माझ्या घरामध्ये बसून मी अमेरिकेमध्ये ऑनलाईन शिकू शकतो, मी उद्या जर्मनीमध्ये ऑनलाईन शिकू शकतो, मी उद्या ऑस्ट्रेलियामध्ये ऑनलाईन शिकू शकतो. आणि ही क्रांती केली होती मीडियानी, क्रांती केली विज्ञानाच्या डेव्हलपमेंटमुळे. आता तरुणांमध्ये बरेच असे असतात किंवा आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाने गाणं गावं किंवा काहीतरी वाद्य वाजवावं, मग तबला असेल काही पण असेल, तर जे लोक आहेत जे तबला वादनाकडे वळतात किंवा वळू इच्छितात किंवा गायन असेल, तर तुम्ही दोघेही तर त्यांच्यासाठी काही संदेश द्या? त्यांच्याकरता संदेश मी असं सांगू शकेन, बेसिकली आई वडिलांनी पालकांनी ह्या गोष्टीचा खूप दूरदृष्टीपणाने विचार केला पाहिजे की आपल्या पाल्याला त्या गलेमध्ये कितपत गती आहे. नाहीतर बहुतांशी असं बघण्यामध्ये येतं की त्या मुलाला आवड नसे आणि केवळ आई वडिलांच्या हट्टाकातर म्हणून तो मुलगा गाणं बजावण्याचं कधी गाणं किंवा कधी वादन हे शिकतो आणि मग पुढे जाऊन हातामध्ये काय तर काही तो रियाज करत नाही काही करत, म्हणजे हा समोरच्या गुरुचा पण कारण नसताना वेळ जातो याच्यामुळे. तर शक्यतो असं होऊ नये, यामुळे आई वडिलांनी पहिलं हे बघावं की आपल्या मुलाला आपल्या पाल्याला या ज्या त्या विषयामध्ये कितपत गती आहे. ज्याला खरंच आवड आहे जो करत आहे त्याला त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? ना त्याला ज्याला जी तरुण आहे आता गायन किंवा संगीत क्षेत्रात करिअर करू पाहिजे त्यांना दोघांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना मी एक म्हणजे अगदी आवर्जून असं सांगू शकेन की त्यांनी डोळसपणे त्या गोष्टीचं अध्ययन करावं आणि त्याचा डोळसपणे अध्ययन केल्याने त्याच्यातनं मिळणारा तुम्हाला नक्कीच त्यात काहीतरी चांगलं फळ मिळणार आहे. आणि आजकालची तरुण पिढी ही अतिशय हुशार आहे, अतिशय म्हणजे अतिशय हुशार आहे, त्यामुळे त्यांच्या त्या हुशारीचा त्यांनी योग्य मार्गाने त्यांनी उपयोग करून घेता गेला पाहिजे. आणि गुरुवरती निष्ठा पाहिजे, निष्ठा असायला पाहिजे, निष्ठा पाहिजे 100%, कारण त्याशिवाय आत्मसात करायला मग ते अवघड जातं. पूर्ण निष्ठा असली की चांगल्या पद्धतीने ते शिकू शकतात चांगल्या पद्धतीने, आणि सातत्य आणि सराव असेल तर सुयश मिळतं. बरोबर. आणि अनेक दिग्गजांना तुम्ही साथ केलेली आहे, म्हणजे भीमसेन जोशींच्या मुलाबरोबर तुम्ही साथ केलेली आहे किंवा अनेक दिग्गजांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलं आहे, तर तुमचे एक छोटे छोटे अनुभव त्याविषयीचे काय सांगाल? मला मी माझ्या संपूर्ण म्युझिकल करिअरमध्ये मी खूप मोठमोठ्या लोकांच्या बरोबर मला सहवास मिळाला, त्यात मला अभिमानाने सांगावीशी गोष्ट अशी वाटते, अभिषेकी बुवांच्या बरोबर मी सवाई गोंधळ महोत्सवात 13 वर्ष मी त्यांच्याबरोबर तानपुराचे संगीत करतो, प्लस मी गाण्याच्या बरोबर मी नृत्य क्षेत्रामध्ये पंडित बिरजू महाराजांच्याबरोबर गेली 16-17 वर्ष मी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर संगीताची साथ देणार.